येत्या 27 मार्च रोजी पाथरोड गावामध्ये हिंदू मुस्लिम तेढ निर्माण करण्याची घटना घडली होती. या प्रकरणात पोलीस प्रशासनाने कठोर कारवाई केली व त्यात पाथरोडचे सरपंच, उपसरपंच इत्यादींनी आपले कर्तव्य पार पाडले. या प्रकरणातील एक शांतता बैठक घेण्यात आली. यात दोन्ही गटातल्या लोकांनी शांततेत राहण्याविषयी चर्चा केली. माजलगाव पंचायत समितीचे उपसभापती डॉक्टर वसीम मनसबदार, पाथरोडचे सरपंच काजीम मनसबदार, उपसरपंच युसुफ शेख आणि सर्व ग्रामपंचायत सदस्य उपस्थित होते. यापुढे हिंदू मुस्लिम तेढ निर्माण होऊ नये म्हणून माजलगाव तालुक्याचे DYSP सुरेश पाटील यांनी एकजूट राहण्याचे आवाहन केले. माजलगाव ग्रामीण पोलीस स्टेशनचे PI संतोष पाटील, सहाय्यक पोलीस निरीक्षक इझाटे व पोलीस नायक तुकाराम ढोबळे सह पोलीस कर्मचारी उपस्थित होते. कोणतीही गोष्ट करण्याच्या आधी फक्त डोकं शांत ठेवून विचार करायचं की बाबा मी जी गोष्ट करावं याच्यातून काय साध्य होणार आहे. त्या एका मुलांना अमुक मुलाने एखाद्या समाजाविषयी काही गोष्ट टाकली असेल त्याचा उद्देश काय, आणि जर माझ्या भावना दुखावल्या असतील तर मी काय केलं पाहिजे. मी हातात तलवार घेतली पाहिजे, काठी घेतली पाहिजे की बाबा योग्य रीतीनं बाबा प्रशासनाकडे गेलं पाहिजे, प्रशासनाला संधी दिली पाहिजे. प्रशासन जर त्यात विफल झालं मग ठीक आहे ना, पण मला वाटतं की पहिल्यांदा तुम्ही प्रशासनाकडे आलं पाहिजे, थोडं तर पोलिसांच्याकडे आलं पाहिजे. ही जबाबदारी आमची आहे. पहिल्यांदा ती आम्हाला परीक्षा देऊ द्या, त्यात आम्ही नापास झालो तर बघा. पण आम्हाला त्यांना परीक्षा तर दिली द्या, कायदा हाताने घेऊ नका. नुकसान होऊंगा, मेरे गाव का नाम बदनाम होऊंगा, इस बारे में सोच के थोड़ा सोचो और कि जो भी कदम है तुम्हारा वो कदम जो है तो फिर जो भी कानून के तरीके से या हम लोग हैं या हमको बताओ, लोग जमा मत करो. आपको अगर लग रहा है कि मेरी भावना आहत हो रही है तो आपके पास आओ, यूसुफ भाई के पास आओ, नजीर भाई है, अपने लतीफ भाई है, डॉक्टर साहब है, ईसा चचा है, सलीम भाई, ये सब हमारे ग्राम पंचायत सदस्य है, घनश्याम दादा है, सरपंच है, मस्के साहब है, इन सब लोगों से आप मिलो, इनको बताओ ये बात, लेकिन माफ जमा मत करो. हम जो है तो कानूनी तरीके से उसके ऊपर अमल करेंगे और उसको जो है तो मसले को हल करेंगे. माणूस जो समाजामध्ये दुही निर्माण करणारा माणूस आहे, जो काहीतरी त्या फेसबुक व्हॉट्सअपवर टाकतो आणि त्याला आपण सगळ्यांनी प्रतिसाद द्यायचा, 200-400 लोक जमा व्हायचे, एकदम चुकीची पद्धत आणि एकदम चुकीचा पायंडा आपण पाळायला लागलो. हा पायंडा आजपासून बंद करायचा, पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट, तुम्ही जी काही तक्रार असेल, जे कोणी गुन्हा केला असेल त्याच्यावर कारवाई करायला, त्याच्यावर गुन्हा दाखल करायला, कारवाई करायला, त्याला जेलमध्ये टाकायला आम्ही सक्षम आहोत, एवढं मी तुम्हाला सांगतो.